नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक नऊ मे दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातली चर्चा करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ऋतू वसंत आहे वैशाखचा महिना आहे शुक्ल पक्षाची अष्टमी आहे नक्षत्र आश्लेष आहे योग वृद्धी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून दोन मिनिटापासून ते तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटापासून ते नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे या काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले आहे तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर हा चंद्र सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे ही ग्रहस्थिती समोर ठेवून बारा राशींचा राशीफळ असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेषराशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे आणि संध्याकाळी पाच वाजून आठ मिनटानंतर हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शनीबरोबर प्रतियोगसुद्धा करणार आहे आजचा जो संपूर्ण दिवस आहे हा थोडासा आरामाचा जाणार आहे थोडंसं घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि हा आराम तुम्हाला मिळेलसुद्धा संध्याकाळ नंतरचा जो कालावधी आहे त्यामध्ये थोडंसं मनावती मळब दिसून येईल विचारांचं असेल ते प्रामुख्याने साधारणतः तुमचे जे तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये आहात त्या व्यक्तींबरोबर काही छोट्या मोठ्या मद गोष्टीमुळे गैरसमज झाल्यामुळे किंवा तशाच प्रकारचं काही वातावरण किंवा मनाची स्थिती झाल्यामुळे थोडंसं मनामध्ये जी तुमच्या मध्ये ऊर्जा कायम दिसते उत्साह कायम दिसतो तो दिसणार नाही त्याच्यामुळे संध्याकाळचा कालावधी हा मनावर तेवढा व्यवस्थित नसेल एकंदरीत थोडंसं स्वतः ते कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील मानसिकता तुमची नेहमीप्रमाणे दिसणार नाही यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दुपारी संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे आणि तुमच्या दशमात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे जी काही तुमची महत्वाची कामं असतील म्हणजे तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल फिरण्याच्या जा संदर्भातले काही कामं असतील कोणाला काही डॉक्युमेंटेशनच्या संदर्भातले कामं असतील काही कमिटमेंट प्रॉमिसेस कुठल्याही प्रकारचे जे कामं असतील ते साधारण संध्याकाळच्या आधी तुम्ही उरकून घ्या आणि ती सहजपणे पूर्ण होताना सुद्धा दिसून येतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं ते मी आराम करणं पसंत कराल आणि तो तुम्हाला आराम मिळेलसुद्धा मात्र तुमचं जे कार्यक्षेत्र आहे गेल्या कित्येक दिवसापासून कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग तुम्ही करत आहात आहात किंवा त्या संदर्भातले विचारसुद्धा तुमच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे येत आहेत तर तशाच प्रकारचे काही विचार किंवा तशाच प्रकारचा अनुभव हा साधारण संध्याकाळनंतर येण्याचा श शक्यता जास्त आहे मात्र दिवसभरामध्ये तुमची जी काही महत्वाची कामं आहेत ती नक्की ओरखून घ्या ती सहजपणे पूर्ण होताना दिसून येते यानंतरचे जे रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणार आहे तुमच्या भाग्यस्थानात असणाऱ्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे संपूर्ण दिवस तसा पाहिला तर तुमच्यासाठी उत्तम जाणार आहे पैशाच्या संदर्भात काही अडकलेले जे काही व्यवहार असतील ते पूर्णत्वाला जातील अडकलेले काही पैसे असतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळतील महत्त्वपूर्ण योजनामध्ये पैसे गुंतवावे की न गुंतवावे म्हणजे पैशाच्या संदर्भातला थोडा थो विचार राहील परंतु समा तो विचार सकारात्मक असेल संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर आचंद्र तुमच्या तृतीय सणात भ्रमण करणार आहे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्ही ॲक्टिव्ह व्हाल तुमच्या मनात जी काही कामं असतील जी काही इच्छा आकांक्षा असतील किंवा जे काही प्लान्स तुमच्या मनात तयार असतील ते पूर्ण कसे करायचे या संदर्भातमध्ये थोडंसं तुम्ही ॲक्टिव्ह व्हाल थोडंसं बाहेर फिरणं होईल आणि ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनेसुद्धा मनातले विचार बऱ्याच होतील परंतु नेहमीसारखाच तुमचा जो अनुभव आहे की तुम्ही एका वेळेस बऱ्याच कामावरती लक्ष केंद्रित करता किंवा लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करता आणि ती सगळी कामं एकदम ओरखण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे बऱ्याच वेळा बरीचशी कामं रखडतात पूर्ण तुला जात नाही साधारण तशाच प्रकारचा काहीसा अनुभव हा आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे म्हणजे तुमच्या हातात जी, जी कामं ती आधी पूर्ण करा ती अतिशय महत्त्वाची आहेत आणि तसं केलं तर तुम्हाला स्ट्रेस किंवा तणाव जास्त येणार नाही यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहे अष्टमात असणारा शनीबरोबर हा चंद्र प्रतियोगसुद्धा करणार आहे दिवस असा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे तुमचा आत्मविश्वास खूप चांगला दिसेल उत्साह हा, हा तुमच्यामध्ये चांगला दि चांगल्या प्रकारे दिसेल जी काही महत्त्वाची कामं असतील तीसुद्धा तुम्ही साधारण दुपारपर्यंत पूर्ण करून घ्याल आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्रास येणार नाहीत परंतु दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आर्थिक स्थैर्य म्हणजे पैशाच्या संदर्भातले काही विचार येतील पैसे कमी आणि खर्च जास्त अशा प्रकारचं काही अनुभव किंवा अशा प्रकारचे काही विचार आणि त्यामुळे थोडंसं त्रस्त झाल्यासारखं वाटेल थोडंसं तणावाखाली गेल्यासारखं वाटेल पण तो काळजी करू नका एक दोन दिवसामध्ये या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे विचार आहेत ते संपूर्णपणे निघून जातील त्यामुळे असे काही विचार आले म्हणून कोलमडून जाऊ नका तुमची जी रास आहे ती भरपूर इमोशनल आहे छोट्या छोट्या गोष्टींचा अतिविचार करणारी आहे बस तिथेच थोडंसं लक्ष देणं जास्त गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या वेयस्थानात चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे तुमच्या सप्तमात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आज तसं पाहिलं तर संपूर्ण दिवसच थोडासा वेगळ्या प्रकारचा राहील आनंद चैतन्य उत्साह हा।, हा प्रकार आजच्या दिवशी तसा दिसणार नाही छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार करणं आणि त्यामुळे मन दुखावलं जाणं स्वतःला त्रास करून घेणं आणि लो ऑफ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो आत्मविश्वासाची कमी अशा प्रकारचा काही अनुभव आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतो खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हा हे जे प्रमाणे थोडंसं वाढेल आणि वैवाहिक जोडीदाराप्रश्नात थोडेसे ताणले वगैरे जात आहेत का अशा प्रकारचा काही अनुभव येईल परंतु काळजी करू नका एका दिवसामध्ये ही परिस्थिती नक्की बदलेल स्वतः अजिबात करून घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभस्थान लाभस्थानामध्ये चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या बेयस्थानात भ्रमण करणार आहे संपूर्ण दिवस आहे त्या दिवसामध्ये तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्या भेटीघाटे होतील त्यांच्या कुठे बाहेर फिरायला जाणं हा सुद्धा प्रकार होईल एकंदरीत दिवस तुमच्यासाठी तसा चांगला राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं विचारांचं गोंधळ मनामध्ये झाल्यासारखा जाणवेल अर्थात तुमची जी रास आहे ही कायमच विचारत असते वेगवेगळ्या प्रकारचे विचार हे कायम मनात चालू असतात आणि दुःखाला कोरवळत बसल्यासारखा थोडा जो निगेटिव्ह भाग आहे तो तुमच्या राशीमध्ये थोडासा येतो आणि आजच्या दिवशी तो, तो थोडासा संध्याकाळनंतर जास्त प्रमाणात होतो आहे का अशा प्रकारचे काही अनुभव येतील परंतु अशा प्रकारचे काही अनुभव जरी आले तरी थोडंसं स्वतः ते नियंत्रण ठेवा कारण कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम फक्त आता सध्या तुम्हाला जे त्रास आहेत ते मानसिक आणि शारीरिक स्तरावरती आहेत आर्थिक संदर्भात कुठले मोठे त्रास किंवा प्रॉब्लेम होणार नाहीत मात्र जे काय तुम्ही जर का जास्त विचार केलात तर त्याचा परिणाम तुमच्या शारीरिकतेवरती सुद्धा होण्याची शक्यता आहे तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे तुळुरास तुळुराशीच्या दहाव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ सणात भ्रमण करणार आहे आणि पंचमात असणाऱ्या रहा, शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे आजचा संपूर्ण दिवस तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित विचारांमध्ये तुम्ही घडून जाल वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्षेत्रासंदर्भात किंवा इन्कम कसं वाढेल कार्यक्षेत्र अधिक चांगलं प्रकारे होईल त्या संदर्भातल्या काही नवीन योजना नवीन युक्त्या तुम्ही काढण्याच्या विचारात राहाल त्याचप्रमाणे जे जॉबलेस असतील त्यांनी ते, ते सुद्धा जॉब कशा प्रकारे मिळू शकतील या संदर्भातले विचार तुमच्या मनात दाठीवाटीने राहतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं हाच जो उन, में, में उन, प्रकार आहे विचारांचा तो थोडासा चालू राहील इथे मात्र तुमचे मित्रपरिवार जे असतील त्यांच्यावर थोडंसं गाठी भेटवणं त्यांच्या बोलण्यामुळे थोडंसं मन हलकवणं अशा प्रकारचा काही परिणाम वगैरे तुम्हाला जाणव जाणून येईल परंतु काही ज्या गोष्टी आहेत काही जे पैसे आहेत जे की जे तुमच्या हक्काचे आहेत मिळालेले नाही आहेत किंवा त्या संदर्भात काही अडचण येतात किंवा आपल्याकडून काम करून जास्त घेतल्या तर त्या प्रमाणात मोबदला मिळत नाहीत अशा प्रकारचे सुद्धा काही विचार तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची शक्यता आहे तर थोडंसं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक विचार मनात थारा देऊ नका कारण पुढे जाऊन ते वेगळ्याच प्रकारचे त्रास देण्याची शक्यता जास्त राहील म्हणून या गोष्टीकडे थोडस लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करणार आहे चतुर्थात असणारा शनिबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे एकंदरीत आजचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ फलदायी असा असणार आहे ज्या प्रकारे तुम्हाला दिवस व्यक्त करायचा असेल त्या संदर्भातले काही नक्की गोष्टी होतील महत्त्वाचं म्हणजे आज दिवसभरात चांगले विचार तुमच्या मनात येतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये दे। तुमचा जो कालावधी तो अतिशय चांगला चालू आहे फक्त घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीं काहीतरी वादविवाद होत आहेत अर्थात ते वादच आहेत आणि नंतरसुद्धा तुम्हाला साधारण अशाच प्रकारचा सा काही अनुभव येईल परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाईल मोठमोठ्या योजना आता कशा अंमलात आणायच्या कशा राबवायच्या किंवा मोठे विचार प्रत्यक्ष कशा प्रकारे करायचे या संदर्भातलं सुद्धा काही चिंतन किंवा काही विचार हे आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील परंतु एकंदरीत आजचा शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्क यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दुनूरस। अष्टम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे आणि संध्याकाळी पाच वाजून आठ मिनटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे आजचा जो दिवस आहे दिवसामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भामध्ये काही तुम्हाला व्याधी असतील तर त्या संदर्भातले काही संकेत तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला इझी मनी सहज पैसे मिळण्याची शक्यता जास्त आहेत कुठलेही तुम्ही अनपेक्षितपणे तुम्हाला पैसे वगैरे मिळू शकतील मग ते कुठूनही मिळू शकतील तुमची आधी केलेली इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तुम्ही कोणाला सहज जरी मदत केलेली असेल तर त्याच सुद्धा काही चांगले अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बरेच राहील परंतु आता सांगितल्याप्रमाणे जर का तुम्हाला कुठल्याही शारीरिक व्याधींचा त्रास असेल तर त्या संदर्भातले सुद्धा त्रास आजच्या दिवशी होण्याची शक्यता थोडीशी जास्त राहील अर्थात दुपार नंतरच्या कालावधीमध्ये हे जे त्रास आहेत किंवा हे जे टेन्शन्स किंवा तणाव आहे ते थोडेसे कमी होतील महत्वाचं म्हणजे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये नंतर काला कुठल्याही प्रकारचे मोठे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलेल कागदोपत्री व्यवहारांपासून सुद्धा थोडंसं लांब राहा तशाच प्रकारचे काही व्यवहार करण्याची वेळ आली तर नीट विचार करून त्या संदर्भातली काळजी काळजी करून किंवा काळजी घेऊन गोष्टी केलेल्या तुमच्यासाठी उपयुक्त राहतील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी पाच वाजून आठ मिनटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणार आहे तुमच्या द्वितीय स्थानात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे गेल्या कित कित्येक दिवसापासून वैवाहिक नाते नातेसंबंध काही नॉर्मल नव्हते किंवा त्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तणाव येत होते आजचा दिवस थोडासा वेगळा राहील तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध खूप चांगल्या राहतील तुमच्या दोघांमधले हार्मनी अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं विचारांचं मळं तुमच्या मनावर ते येऊ शकेल अर्थात तुमची जे रास आहे हे साडेसातीमध्ये चाललेले सा आणि साडेसाती संदर्भातले काही खटके किंवा काही वेगळे परिणाम तुम्ही अनुभवलेले असतील तर ता त्याच प्रकारचे काही विचार किंवा त्याच प्रकारचे काही अनुभव साधारण दुपारनंतरच्या कालावधीमध्ये खास करून तुम्हाला पैशाच्या संदर्भात येण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील तर तिथे थोडंसं स्वतः ते नियंत्रण ठेवणं जास्त गरजेचं राहील पैशाची संदर्भातले जे त्रास आहेत त्या त्रासामुळे तरा थोडस तुमच्या विचारांमध्ये वेगळेपणा येऊ शकेल चिडचिडपणा येऊ शकेल तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या सणात भ्रमण करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शनिबरोबर हा चंद्र प्रति सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास होतील आणि हे जे त्रास आहेत हे मानसिकतेतून उमटलेले असेल आणि त्याचे परिणाम आरोग्यावरती मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे गुप्तशत्रू असतील यांच्यासुद्धा कारवाया वाढण्यासारख्या नक्की जाणवतील थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या गेल्या काही दिवसापासून तुम्ही बरेच ॲक्टिव्ह झालेले आहात बरंच तुमचं फिरणं होतं आहे कामं होत आहेत वेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट तुम्ही हातात घेत आहात होतं एक आहे की तुमची जी कामं आहे ते तुम्ही उत्साहाने भरपूर घेत आहेत परंतु ती त्या पूर्णत्वाला जात नाही आहे तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आणि ती जरी पूर्णत्वाला गेली नाहीत तरी त्याच्यातून तुम्हाला अनुभव तर निश्चित चांगला मिळेल आणि ते कधी ना कधी पूर्णत्वाला जातील जरूर परंतु तुमचं जे आयुष्य आहे थोडंसं आकेव रेक्य आहे अशा प्रकारे काम केल्यावर त्याचा रिझल्ट अशा प्रकारे मिळायलाच हवा अशा प्रकारचा तुमचा खाता खाक्या असतो आणि तशा प्रकारचे रिझल्ट मिळाले नाही तर थोडंसं चिडचिडपणा होतं तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येण्याची जी शक्यता बऱ्याच रा, बरीच राहील तर खास करून तुमचे जे वा वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्याबरोबरसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी काही वय काही मतभेद होतील अर्थात हे जे मतभेद असतील हे जुनेसुद्धा असतील परंतु मतभेद होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील स्वतःकडे नियंत्रण ठेवणं जास्त गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या सणाच्या चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी पाच वाजून आठ मिनटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणानंत भ्रमण करणार आहे संपूर्ण दिवस असा फायला तर तुमच्यासाठी शुभफलदाय असणाऱ्या तुम्ही ज्या व्यक्तीच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर फिरणं होईल बोलणं होईल वातावरण हलकं होईल तुमचा मूड सुद्धा खूप चांगला होईल जर का तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तरी सुद्धा चांगल्या प्रकारच्या अनुभव आजच्या दिशे येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं दिवसभरात छोट्या मोठ्या गोष्टीहून जर का तुम्ही दुखवले गेलेले असाल तर त्या संदर्भातला विचार जास्त प्रमाणात होण्याची शक्यता जास्त राहील थोडंसं तुम्ही तणावखाली येऊ शकेल अर्थात जर का तुम्ही कोणाशी कोणाकडून काही पैसे घेतलेले असेल लोन्स घेतलेले असेल तर त्या संदर्भातले जे विचार ते जास्त प्रमाणात जाणव जाणवतील काळजी करू नका दोन दोन ती दोन ते तीन दिवसानंतर हा जो प्रकार हा प्रकारसुद्धा बऱ्याच प्रमाणात नॉर्मल राहील थोडंसं स्वतःकडे लक्ष ठेवणं गरजेचं राहील ही गोष्ट अतिशय महत्वाची राहील तर मित्रांनो हे होते दिनांक नऊ मे दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद